आणि मुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस चालकांनी पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरू केले. कंत्राटदार कंपनी वेळेमध्ये पगार देत नाही, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरत नाही अशा तक्रारी करत चालकांनी काम करायला नकार दिलाय. एमपी ग्रुप नावाच्या खासगी कंपनीनं बेस्टच्या मिनी बसेस 5 डेपोमध्ये चालवण्यासाठी घेतल्या. त्यापैकी विक्रोळी, कुर्ला, वांद्रे या डेपोमध्ये चालकांचं कामबंद आंदोलन सुरू झालंय. मनश्री पाठक या संदर्भातली माहिती आपल्याला देतील. मनश्री, गेल्या काही दिवसातली ही दुसरी वेळ म्हणावी लागेल की या कंत्राटी चालकांनी काम बंद केले. नक्कीच, बेस्टच्या कंत्राटी बसच्या जे कर्मचारी आहेत त्यांचा काम बंद आंदोलनाची ही दुसरी खेप आहे. यापूर्वी सुद्धा पगार वेळेत दिला जात नाही, त्यासोबतच प्रोव्हिडंट फंडचे भरले जात नाही या कारणावरनं या कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला होता. त्यावेळेसही काम बंद आंदोलन केलं होतं. बेस्टने नियमानुसार कारवाई करू असं देखील आश्वासन दिलेलं होतं. मात्र त्यानंतरही जी कंपनी आहे कंत्राटी कामगारांना चालवणारी, त्यांच्यात काही सुधारणा झालं नाही आणि पुन्हा एकदा वेळेत पगार न झाल्याकारणाने आज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं. याचा परिणाम विक्रोळीसह बांद्रा आणि कुर्ला डेपोत सुद्धा बघायला मिळालेला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून बेस्ट प्रशासनाने आपल्या स्वतःच्या बसेस या सेवेत काढल्या आणि बेस्ट प्रशासनाचे जे नेहमीचे कर्मचारी आहेत त्यांना देखील कामावरती पाठवलं, ज्यादा बसेस चालवल्या. मात्र असं असलं तरी सुद्धा वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप होत असल्याचं, कामबंद आंदोलन होत असल्याचं समोर येत आहे. त्याच्यामुळे याच्यावरती ठोस उपाययोजना करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.